विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांच्या राजकारणात बरीच गर्मी पाहायला मिळते विरोधी बाकावरील महाविकास आघाडी अगदी पहिल्याच दिवसापासून आक्रमक आहे विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे शिंदे फडणवीस सरकार काहीस बॅकफूटला आल्याचं चित्र दिसतंय याची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपासून करण्यात आली आधी एकनाथ शिंदेवर एन आय टी घोटाळ्याचा बॉम्ब टाकण्यात आला त्यानंतर अब्दुल सत्तार त्यानंतर संजय राठोड आणि आता शंभूराज देसाई विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या टार्गेटवर शिंदे गटातले मंडळी असल्याचं सध्या तरी दिसून येत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाविकास आघाडीच्या टार्गेट लिस्टवर असलेले कोणकोणते नेते आहेत आणि ठराविक लोकांनाच महाविकास आघाडी टार्गेट का करत आहे नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय बोलधुडू तर सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून करूया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नात ठोस भूमिका घेतली नाही म्हणून विरोधक लक्ष करत आहेत पण यात भर पडली ती एन आय भूखंड प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाविकास आघाडी सरकारच्या काळात नगरविकास मंत्री असताना नागपुरातील त्र्याऐंशी कोटींचा भूखंड कवडीमोल भावाने खाजगी बिल्डरला विकला असा आरोप त्यांच्यावर झाला त्यासाठी न्यायालयाने एकनाथ शिंदे यांच्या निर्णयावरती ताशेरे ओढल्याचा संदर्भही जोडण्यात आला होता या प्रकरणात शिंदेंनी घोटाळा केला भूखंडाचा श्रीखंड लाटल्याचे आरोप विरोधकांनी लावून धरले आणि शिंदेना मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली त्यामुळे केवळ सहा महिन्यातच एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाला धोका निर्माण झालाय फक्त मुख्यमंत्रीच नाही तर शिंदे गटातले काही मंत्री महाविकास आघाडीच्या सुरुवातीपासूनच टार्गेट वर आहेत आणि त्यातलं महत्वाचं नाव म्हणजे अब्दुल अब्दुल सत्तार विरोधकांनी टार्गेट कारण म्हणजे कृषी मंत्री झाल्यापासून गेल्या सहा महिन्यात सातत्याने वाद निर्माण झालेत मध्यंतरी एका महिला खासदाराला अब्दुल सत्तार यांनी शिवीगाळ केली होती त्यानंतर एका जिल्हाधिकाऱ्याला दारू घेता का दारू असा प्रश्न विचारला होता त्यानंतर सत्तार यांच्या मुलांची नावं टीईटी घोटाळ्यात सापडली होती इतकंच नाही तर सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे सत्तार हे महाविकास आघाडीच्या निशाण्यावर आहेतच विरोधी पक्षनेते अजित पवारांनी अब्दुल सत्तार यांनी जनाची नाही तर मनाची तरी लाच ठेवून राजीनामा द्यायला हवा अशी मागणी केली आहे इतकंच नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमुळे अब्दुल सत्तार मंत्रिपदावर आहेत आणि त्याचमुळे त्यांच्या वक्तव्यांना फडणवीसही तितके जबाबदार आहेत असं म्हणत अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना देखील टार्गेट केलंय आणखी एक प्रकरण म्हणजे सिल्लोडमध्ये एक ते दहा जानेवारीला कृषी कला क्रीडा महोत्सव होणार आहे यासाठी राज्यातून पंधरा कोटी आर्थिक मदत गोळा करण्याचे सत्तारांनी अधिकाऱ्यांना आदेश दिलेत आणि मंत्र्यांनीच आदेश दिल्याचं सांगत कृषी आयुक्तांनी खालील अधिकाऱ्यांना टार्गेट पूर्ण करा नाही बडतर्फ करू असा आदेश दिल्याचं हे प्रकरण समोर आलंय पण आत्ताच ताजं प्रकरण म्हणजे गायरान जमीन घोटाळ्याचं महाविकास आघाडी सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री असताना वाशिम मधील गायरान जमीन अब्दुल सत्तार यांनी बेकायदेशीरित्या विकली तब्बल दीडशे कोटींची किंमत असलेली सदतीस एकर जमीन अब्दुल सत्तार यांनी कवडी मोल भावाने एकाला विकल्याचं म्हटलं जात आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून गायरांचा एकाला ताबा देण्याचे आदेश सतरा जून दोन रोजी दिले होते तेव्हा सत्तार महाविकास आघाडी सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री होते मंत्रीपदाचा निर्णय घेतल्याचा ठपका नागपूर खंडपीठाने देखील ठेवला होता आणि याच मुद्द्यावरून सत्तार यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी विरोधकांनी लावून कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप होत असतानाच आता शिंदे भाजप सरकारमधील अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड हेही महाविकास आघाडीच्या रडारवर आले संजय राठोड हे भाजप शिवसेना सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री जुलै एकोणीस रोजी गायरानाची पाच एकर जमीन खाजगी व्यक्तीला देण्याचे आदेश काढले होते अशी बाब आता समोर आली महसूल राज्यमंत्री म्हणून या प्रकरणाची सुनावणी राठोड यांच्याकडे होती सावरगाव जिल्हा वाशिम येथील गायरान जमिनीचं हे प्रकरण आहे शासकीय ई क्लास गायरा जमिनीवरील अतिक्रमण हे नियमानुकूल करण्याची कुठलीही तरतूद नाही आहे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी तसे आदेश देखील आहेत असं वाशिमच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी आणि मंगळूरपीच्या तत्कालीन तहसीलदारांनी ही जमीन खाजगी व्यक्तीला देता येणार नाही असे लेखी आदेश सतरा मे दोन हजार अठरा रोजी दिले होते पण संजय राठोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे ते आदेश रद्द ठरवले आणि संबंधित पाच एकर जागा खासगी व्यक्तीला देऊन टाकली माहितीच्या अधिकारात ही माहिती समोर आली आणि यावरूनच संजय राठोड महाविकास आघाडीच्या निशाण्यावरती आले या पाठोपाठ मंत्री उदय सामंत देखील अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्याचं कारण म्हणजे टिळक नगर इंडस्ट्रीज कंपनीला बेकायदेशीर दोनशे दहा कोटींची सबसिडी राज्य सरकारने दिल्याचा संशय व्यक्त केला जातोय या कंपनीचे वेगवेगळ्या ठिकाणी दोन प्रकल्प असूनही ते एकत्र दाखवले एक गुंतवणूक अहमदनगर जिल्ह्यात आहे तर दुसरी गुंतवणूक रत्नागिरी जिल्ह्यात आहे दोन्ही ठिकाणांचं अंतर तीनशे पन्नास किलोमीटर पेक्षा जास्त आहे दोन्ही ठिकाणी गुंतवणूक करून ती एक गुंतवणूक म्हणून दाखवत या कंपनीला सरकारच्या अनुदानाला पात्र असल्याचं दाखवलं आणि कंपनीला फायदा मिळवून देण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केवळ शंभर दिवसातच या कंपनीला मेगा प्रोजेक्टचा दर्जा देत अनुदान दिलंय या प्रकरणावरून उदय सामंत यांच्याही मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करू शकतात शिंदे सत्तार राठोड सामंतांनंतर याच यादीत शंभूराज देसाई यांचं नाव देखील ऍड झालेलं आहे शंभूराज देसाईंचं प्रकरण म्हणजे त्यांनी महाबळेश्वर मधील नावली इथे शेत जमिनीवर अवैध बांधकाम केलंय पण या बांधकामाचा उल्लेख देसाई यांनी आपल्या सातबाऱ्यावरती आणि आपल्या शपथपत्रात केला नाही इतकंच नाही तर कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता हे बांधकाम केल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे आणि त्याचमुळे त्यांच्याही मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी आता पेटून उठू शकते यातच आता शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे हे देखील महाविकास आघाडीच्या कचाट्यात सापडले आणि त्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरती एक व्हिडिओ पोस्ट केलाय आणि त्या व्हिडिओमध्ये दादा भुसे पोलिसांसमोरच दोन व्यक्तींना शिवीगाळ आणि मारहाण करताना दिसत पोलिसांसमोरच व्यक्तींना मारहाण करणाऱ्या मंत्री भुसेनवर आपण कोणती कारवाई करणार त्यांच्यावर कोणता गुन्हा दाखल करणार असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री शिंदेना केलाय थोडक्यात हे सगळे शिंदे गटाचे आमदार मंत्री कुठल्या ना कुठल्या वादात किंवा घोटाळ्याच्या आरोपांमुळे गाजतायत आणि आयतेच महाविकास आघाडीच्या तावडीत सापडतायत आणि यातून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सुटले नाही आहेत या सगळ्या मंत्र्यांवर झालेल्या आरोपांबद्दल आणि त्यांना टार्गेट करत असलेल्या महाविकास आघाडीच्या राजकारणाबाबत तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि बोलभिडू युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका